कुटुंब उद्ध्वस्त करणारी आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी देशी दारू विक्रीची दुकानं व हातबट्टी दारूचे अनधिकृत व्यवसाय बंद करावे अशी मागणी घेऊन यवतमाळच्या अर्जुना येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. मौजा अर्जुना येथे हातबट्टी व देशी दारूचे अनधिकृत दुकाने काही समाजकंटकांनी थाटली आहेत. या दुकानांमुळे अनेक संसार व तरुण पिढी उद्ध्वस्त झाली असल्याने सदर दारू व्यवसाय कायमस्वरूपी बंद करावी जेणेकरून गावातील सुज्ञ व शिक्षण घेणाऱ्या मुलांना न्याय मिळेल व गावात सुखशांती लाभेल असे आदर्श गाव होऊ शकते. याकरिता सदर दारू व्यवसाय गावातून हद्दपार करण्यात यावा अशी मागणी गावकरी महिला व पुरुषांनी केली. यावेळी कैलास सुरोशे, गजानन पवार, शालिक डाखोरे, राजेश सय्याम, अमोल चारमुले आदी उपस्थित होते. ही पाहिजे आमच्या गावातले लेकरं दारू पितेच आहे. लहानपणापासून सगळ्यांनी दारू सुरू आहे. आम्ही किती काही बंद करून राहिलो तरी बंद काही करून नाही राहिले. 12 वर्षापासून लेकरं दारू पिणं सुरू केलं. हां, तर ते काही बंद करूच नाही लागले. किती वर्षाचे आम्ही आता एवढी भट्टी बंद केली पण गावातले लोक सारे विकून राहिले. पलाटातले बी गावातले बी निकाल विकत आहे. मग आम्ही कसं करा? आमची दारू बंदी करून दिली पाहिजे. तरी आमच्या गावातली दारू बंद झाली पाहिजे. लहान लहान लेकरं दारू पिऊन राहिले. मोठे माणसं घरात लेकरं राहिले खाले नाही भेटत. माणसं दारू पिऊन धिंगाणा करते. दारू पाऊ एंट्रिंग पेत आहे. तरी कलेक्टर साहेबानं आमच्या गावातली दारू बंद केली पाहिजे.